यानंतर एक मोठी बातमी येते ती म्हणजे समुपदेशन करणाऱ्या परिचारिकेची दुचाकी अज्ञातांनी जाळली आहे. सोलापूरच्या कुंभारी येथील ही घटना आहे. कोरोनामुळे एकत्र न खेळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, त्यानंतर या परिचारिकेची दुचाकी जाळली आहे. मार्कंडेय रुग्णालयात परिचारिका सुरेखा पुजारी या कार्यरत आहेत. त्या सोलापूर कुंभारी येथील ही घटना आहे. त्यांची दुचाकी जाळण्याचा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे. मार्कंडेय रुग्णालयामध्ये परिचारिका असलेल्या सुरेखा पुजारी यांनी खेळू नये अशी असं आवाहन केलं होतं, त्यानंतर समुपदेशन केलं होतं, त्यानंतर समुपदेशन करणाऱ्या परिचारिकेचीच दुचाकी जाळल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलाय. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या बरोबर आहे. संतोष, काय सांगाल, काय अपडेट्स आहेत आणखी? इथे अतिशय धक्कादायक प्रकार आहे. एकीकडे युद्ध पातळीवर कोरोनाबाबत जनजागृती केली जात असताना दुसरीकडे मात्र सोलापूर येथील कुंभारी येथील एका परिचारिकेची परिचारिकेने समुपदेशन केलं आणि म्हणून अज्ञात समाजकंटकाने तिची आणि त्याच्या पतीची दुचाकी जाळलेली आहे. याबाबत गुरुवारी परिचारिका सुरेखा पुजारी आणि तिचे पती कामावर जात असताना विडी कामगार वसाहतीमध्ये बुधुताई परळकर विडी कामगारी वसाहतीमध्ये मैदानावर काही तरुण खेळत असताना त्यांना दिसले, तेव्हा त्या दाम्पत्यांनी तुम्ही खेळू नका, सोलापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे, 12 रुग्ण आहेत, तुम्ही सोशल डिस्टन्स ठेवलेला नाही, अशा प्रकारचं तुम्ही त्यांनी समुपदेशन केलं, तेव्हा तुम्ही रुग्णालयात जाता तुम्हाला कोरोना होत नाही का अशी उलट भाषा करून बघून घेतो अशा प्रकारची दमदशीची भाषा केली. तेव्हा त्या दाम्पत्यांनी पुजारी दाम्पत्यांनी कुंभारी पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंदवली, पण त्यावेळी कोणी कर्मचारी तिथं आला नाही. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची आणि त्यांच्या पतीची दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी जाळलेली आहे. पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार नोंदली असून पोलीस अज्ञात समाजकंटकांचा शोध घेत आहे. मात्र हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्यामुळे नुसत्या सोलापुरातच नाही तर सोलापूर जिल्ह्यातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी नागरिकांतून भावना व्यक्त होत आहे. नितीन, नक्कीच धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल. तर मार्कंडेय रुग्णालयात कामाला असलेल्या परिचारिकेनं समुपदेशन केल्याच्या रागातून या परिचारिकेची दुचाकी जाळल्याची घटना आता सोलापूरच्या कुंभारी या ठिकाणी घडली आहे.